नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा पगाराबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा आज या ठिकाणी पगारामध्ये प्रकारची ही मोठी वाढ करण्यात आलेली असून यासंबंधीचा महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा पगाराविषयीचा हा शासन निर्णय आज वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर दोन हजार एकोणीस प्रकर एक सेवा नऊ दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस अन्वये निर्गमित करण्यात आलेला महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसच्या सोबत जोडलेल्या अनुसूचितील पृष्ठ क्रमांक एकशे शेचाळीस येथील गृह विभागांतर्गत बारा पोलीस चिकित्सक यांच्या आस्थापनेवर पदांचा समावेश सा करीत आहेत बघा या ठिकाणी पृष्ठ क्रमांक बदनाम सुधारित वेतन संरचना आणि सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर दिलेलं आहे बघा एकशे शेहेचाळीस नऊ अ पदनाम नाईक सुधारित वेतन संरचना वेतन ब्याण्ण प्लस ग्रेड वेतन असणार आहे चार हजार चारशे ते सात हजार चारशे चाळीस प्लस ग्रेड वेतन सोळाशे यांचं सुधारित वेतन मॅट्रिक्समधील स्तर असणार आहे यस तीन आणि सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अशा प्रकारे वेतनामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि यासंबंधीचा शासन निर्णय आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार एकोणीसला निर्गमित करण्यात आलेला आहे